बार्शीतील बबनराव शिंदे साखर कारखान्याने 800 शेतकऱ्यांच्या नावे परस्पर 310 कोटींचे कर्ज काढले असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, महिंद्रा कोटक बँक आदी बँकांमधून बबनराव शिंदे कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावे परस्पर करोडो रुपयांचं कर्ज काढलं आहे. या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या बँकांबरोबरच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, बार्शी पोलीस ठाणे आदींसह 18 जणांना 3 नोव्हेंबर पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. सुमारे 800 शेतकरी सभासदांकडून त्यांची परवानगी न घेता 310 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना नोटीस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची अधिक माहिती विजय रणदिवे यांनी दिली आहे. बनावट कागदपत्र तयार करून शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून बँक ऑफ इंडिया, बार्शी शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र, निमगाव शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया, सोलापूर शाखा या शाखेमधून हजारो शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज प्रकरण केलेले आहे. सदर कर्ज प्रकरणे उघडकीस आणून आम्ही या शेतकऱ्यांच्या मार्फत बार्शी शहर पोलीस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तक्रार दिली परंतु तक्रार त्यांनी नोंद करून घेतली नाही. त्यानंतर आम्ही SP ऑफिस, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडे आम्ही दाद मारण्याचा प्रयत्न केला. या सदर प्रकरणी संबंधित कारखानदार व त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु त्यांनी कुणीही आम्हाला दाद दिलेली नाही. म्हणून या शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट धनंजय चव्हाण यांच्यामार्फत एक रिट याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिका हायकोर्टाने आमची स्वीकारून या प्रकरणासाठी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. राजकीय वरद हस्तामुळे या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही, त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस लिंबाजी कोल्हाळ, प्रकाश राऊत, शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.